तुम्ही आपल्याकडे बीबीजी गायकवाड कोर्सचे आपले वन ऑफ द प्रायोजक यांच्याशी यांच्याबद्दल थोडंसं ऐकलं, त्यांच्या ग्रुपबद्दल माहिती ऐकली. ते आजही आपल्यामध्ये आहेत आणि ते एक पुढची 8 ते 10 मिनटं ते आपल्याशी अजून थोडंसं इंट्रोड्यूस करणार आहेत आणि त्यांच्याबरोबर सृष्टी. एक छोटी अनाउन्समेंट बिफोर वी स्टार्ट द इंटरव्ह्यू. सकाळचे आणि ई सकाळचे संतोष धाईकर धाईवर संतोष धाईवर हे आपल्यामध्ये आपल्याकडे आलेले आहेत. टू कव्हर लंडन मराठी संमेलन कालची न्यूज गेलेली आहे आणि आजची जाणार आहे आणि पूर्ण दिवसांची पूर्ण 3 दिवसांची एक चांगला मोठा सेंटर स्प्रेड विथ कलर प्लेसेस त्यांनी प्रॉमिस केलेला आहे. तर धन्यवाद ऑल द वे भारतात इथे येण्यासाठी संतोष धाईवरजी. थँक्यू सरकार. हॅलो, एक्सक्यूज मी, डोंट टू सिट हियर, व्हाय डोंट सिट. नमस्कार. मी मुद्दामून मोबाईल ठेवणार आहे माझ्यासमोर आणि एक आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड की इथे आल्यावर आणि माईक हातात आल्यावर वेळ कसा जातो, हे कसं का कळत नाही ह्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि ह्या इंटरव्ह्यू 10 मिनटं आणि 3 मिनटाची केली, असं 13 मिनटामध्ये संपूर्ण संपवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. 12:20 झालेली आहे, 12:30 संपवेल इंटरव्ह्यू आणि 3 मिनटाची. तर त्यातलं पहिलं जे आहे की एकी युनिटी, आपण मोठमोठे वाक्य बोलतो युनिटी इन डायव्हर्सिटी, युनिटी इन स्ट्रेंथ वगैरे वगैरे, तर हे बोलायला छान असतं, ऐकायला छान असतं, पुस्तकात वाचायला आणि मार्क मिळवायला चांगलं असतं, परंतु त्याचं रियालिटीमध्ये माणसाला कसा फायदा होऊ शकतो याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? तुमच्याकडे 70,000 एम्प्लॉईज आहेत अख्ख्या भारतामध्ये, तर व्हॉट इज द पॉवर इन युनिटी इन रिअल लाईफ डे टू डे इश्यूज? माझी फॅमिली एक्सचेंज आहे, बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की तुम्ही कशी राहायला या आणि मला कसं मला बस आनंद झाला की तसं तुम्हाला आलो आणि तुम्ही बोलू खूप चांगलं वाटलं. काल इथं जे आलो आणि बहुतेक लोक भेटले मला आणि सगळ्यांनी घरी बोलवलं आणि जे प्रेम तिथं दाखवलं त्याबद्दल खरंच कृतज्ञ आहे सगळ्यांचा. आणि काहीतरी वेगळी वाटचाल करतोय त्याला सगळ्यांचे आशीर्वाद आहे असेच राहू द्यावे मी विनंती करतो. काल मी एकीचा फायदा सांगितला, मी काल संध्याकाळी पुन्हा सुशीलजीशी बोललो, म्हणलं महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील इथं लग्नमध्ये सगळे 10,000 लोक असतील आणि ह्या 10,000 लोकांना एकत्र केल्यानंतर काय काय करता येऊ शकेल आणि संस्था देखील आर्थिक प्रचंड मजबूत होऊ शकेल त्या संदर्भात मला काही कल्पना सुचली आहे. त्यातल्या काल मी शेअर केल्या की सगळ्यांनी म्हणून एकत्र इन्शुरन्स काढला त्यांच्या गाड्यांचा, त्यांच्या घरांचा, मेडिकल इन्शुरन्स, तर 50%पेक्षा जास्त डिस्काउंट मिळेल. हे 10,000 रुपये एकत्र आले तर 50% डिस्काउंट मिळेल. तुम्हाला सगळ्यांना पुण्यात घर घ्यावं असं वाटतं, मुंबईत घ्यावं असं वाटतं. मी काल मागच्या 2 महिन्यामध्ये माझ्या एका मित्राने बिल्डिंग विकत घेतली पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये, तिथे 16,000 रुपये परस्पर रूपचा लाभ आहे, तिथे त्यांनी 9,000 रुपये घेतले. असे 100 फ्लॅट जर तुम्ही एकत्र येऊन घ्यायचं ठरवलं तर ज्या फ्लॅटची किंमत आज 2 कोटी आहे तो तुम्हाला 1 कोटी मिळेल. 100 फ्लॅट जर तुम्ही एकत्र घेतले 50% तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि त्यातले जर पुढभर रुपये वाचले तर त्यातले 5 लाख रुपये आपण महाराष्ट्र मंडळाने आनंदाला देऊ शकता. मला मध्यंतरी मध्य प्रदेशमध्ये आम्हाला 1,000 गाड्या विकत घ्यायच्या होत्या. आम्ही टाटा मोटर्स, स्कॉर्पिओ, महिंद्रा यांच्यावर कॉम्पिटिशन लावली आणि मला सांगायला आनंद वाटतो की जी 14 लाखाला ऑनरोड गाडी मिळते ती आम्ही 8 लाख रुपये घेतली जशी पाहिजे तशी. 6 लाख रुपये गाडी मागवा. मी तुम्हाला सांगतो इथे तुम्ही गाडी घेतात, तुम्ही एखादी वेबसाईट तयार केली त्याच्यामध्ये फक्त सांगितलं की आपण बल्ब बाईन करूया 200 रुपये, ग्राहक हा दैवत झाला आणि तुम्ही सगळे एकत्र येऊन गाड्या घ्यायचं ठरवलं तुम्हाला सांगतो किमान 30 ते 35% डिस्काउंट मिळेल. कारण आजकाल असे बल्ब बाईन कुणाला मिळत नाही, तर या दृष्टीकडून असे जर आपण तुम्ही आयडियाज घेतलं आणि जर काम केलं तर मला 100% खात्री आहे की तुम्हाला म्हणायला पण चांगले पैसे मिळतील आणि सगळ्याची प्रगती चालली. आणि प्रत्येकाला जे वाटत असतं की मला काय माझं काय त्यातलं उत्तर मिळेल. तुम्हाला रेशन घ्यायचं आहे, तुम्ही त्यातले जे मोठे मोठे डिमांड सारखे मार्ट आहेत तसे मार्ट घेऊन तुम्ही करायला करू शकतो की आमचे इतके ग्राहक लंडनमध्ये इथे आहेत, इतकी बर्मिंगहॅममध्ये, इतकी इथे आहेत आणि 100% तुम्हाला 10 ते 15% डिस्काउंट मिळेल त्या दिवशी.
अशा तुम्ही थोडस काम केलं त्यातलं काही पोर्शन तुम्ही घ्या आणि तुम्ही नसेल करत तर मी करेन तुमच्यासाठी आणि तुम्हाला डिस्काउंट मिळून दुकान मंडळाला पण फायदा करून देतो. नाही, अतिशय सुरेख कल्पना आहे आणि याच्यावर आपण अंमलबजावणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू अशा आश्वासनं भरपूर होतात. परंतु आय एम नॉट द पर्सन हू जस्ट गिव्ह आश्वासन्स. तर महाराष्ट्र मंडळमंडळांचे इथे तीन विश्वस्त आहेत, त्यांना मी इथे विनंती करतो की आपण याच्यावर थोडासा विचार विनिमय करून पुढच्या महिन्याभरामध्ये आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. ॲज यू सेड, डेटाबेस बनवण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या अनुषंगाने ॲटलिस्ट आपल्याला ह्याच्यातनं काहीतरी मॉनिटरी फायदा होतोय. याच्यामध्ये सेल्फिशनेस आहे, ॲटलिस्ट त्या निमित्ताने तरी एकत्र येऊया, मराठी वगैरे बाजूला सोडा, पण ॲटलिस्ट आपल्याला सेल्फिश फायदा होतोय तर त्या निमित्ताने तरी प्लीज एकत्र या आणि त्याचा एक डेटाबेस बनवूया. डेटाबेसचा काही काही फायदा होणार नाही आणि ॲज ई सेड 50-60% आपल्याला जर का फायदा होत असेल तर माइंड ॲज वेल लुक इन टू इट. तर तुम्हाला ईमेल आम्ही पाठवूया बीवीजींच्या तर्फे, सॉरी आमच्याच तर्फे, पण बीवीजींच्या इन्स्पिरेशन आहे आणि त्याच्यावर आपण अंमलबजावणी करूया. तर हा माझा पहिला प्रश्न होता आणि थँक्यू फॉर मेकिंग इट व्हेरी ऑब्जेक्टिव्ह. 12:24 झाले. आता पुढचा प्रश्न विचारतोय तुम्हाला की इथे लंडन मराठी संमेलनाचा एक उद्देश होता किंवा एक ऑब्जेक्टिव्ह असा होता की वी वॉन्ट टू सेलिब्रेट की भारताबाहेर इथे येऊन सगळे जे सेटल झालेले आहेत दे हॅव डन फॅन्टॅस्टिकली वेल इन देअर लाईफ आणि अतिशय उच्च पदावर लोक गेलेले आहेत, मोठी मोठी बिझनेसेस सुरू केलेली आहेत त्यांनी. तर आता त्यांना असं वाटतं की भारतासाठी किंवा आपल्या गावासाठी किंवा देशासाठी काय करू शकतो, हे एक तंत्र असते, एक कल्पना असते. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही इन्साइट्स आहेत का की तुमच्या काही आयडियाज आहेत की आम्ही ते कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो? मी कारण की आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये स्वतः मागची 3 वर्ष प्रयोग करतोय आणि आमचं एक पुस्तक आम्ही बरोबर प्रकाशित केलं बीवीजी कृषी तंत्रज्ञान नावाचं आणि 3 वर्षाचे प्रयत्न जे केले त्याचे रिझल्ट याच्यामध्ये भारताचं ॲव्हरेज गावाचं 12-13 झालं. आम्ही साताऱ्याला एकदा आमच्या तंत्रज्ञानाने शेती करून दाखवली आणि 13 क्विंटल त्याला 39 क्विंटल धान्य मिळालं. 39 क्विंटल सोयाबीनचं ॲव्हरेज उत्पन्न 4-7 क्विंटल आहे. 4-7 क्विंटलच्या ठिकाणी त्याला 22 क्विंटल मिळालं. भारताचं उत्पन्न 10-12 क्विंटल होतं, 45 क्विंटल मिळालं. असे जवळपास 200 प्रयोग केले आणि प्रत्येक ठिकाणी दुप्पट तिप्पट चौपट उत्पन्न करून दाखवले. आता हे तंत्रज्ञान जे डेव्हलप झालंय ते गावागावात घ्यायचं आहे. मी काल काही लोकांशी बोललो होतो आणि त्यांना विनंती केली तुम्ही ज्या गावात आलात, तुम्ही मोठे झालात, तुम्ही चांगले झालात, आर्थिकदृष्ट्या संपन्न झालात, तुम्हाला तुमच्या गावासाठी काही करायची इच्छा आहे, तुमच्या मायभूमीसाठी करायची काहीतरी इच्छा आहे. आम्ही एक छोटी स्कीम ही परवा रोटरीमध्ये मला कल्पना आली. रोटरीमध्ये मला तुम्ही भाषण बोलू त्याला म्हणजे आम्हालाही काहीतरी करायचं आहे. म्हणजे तुम्ही गाव दत्तक घ्या. म्हणजे म्हणजे काय करायचं? म्हणजे BSc UPSC मुलगा त्याचा पगार तुम्ही स्पॉन्सर करा जास्तीत जास्त 3 वर्ष आणि पगार किती भारतीय रुपयामध्ये 15-20 हजार रुपये पगार करतो. भारतात जास्त पगार द्यायला लागतो म्हणजे गावात मुलाला 20 हजार रुपये किती खूप झाले तेवढा पगार त्याला द्यायचा आहे आणि त्याचं उत्पन्न आपण त्या गावाचं उत्पन्न मी 3 वर्षामध्ये दुप्पट करून तुम्हाला दाखवेन. तुम्ही या वर्षात एखाद्या गावाला भेट द्या, तुम्ही भेट दत्तकीला गावाला त्याचा सायंटिफिक डेटा घेऊ आपण कुठली टिकट करतात, गायबीशी किती आहेत, आर्थिक उत्पन्न किती आहे आणि ज्या कुटुंबाचं उत्पन्न वर्षात 1.5 लाख 2 लाख आहे त्याचं जर 4 लाख आपण करू शकतो तर त्याचे एक आनंद आहे. त्याला कर्ज राखण्याची गरज नाही, त्याला कुठं हात नसण्याची गरज नाही. आर्थिकदृष्ट्या संपन्न करणं, समृद्ध करणं त्याला फक्त नॉलेज द्यायची गरज आहे. ते नॉलेज द्यायचं, तुम्ही नॉलेजचे पार्टनर व्हा. तुमच्या गावात त्या गावात आपण विकास करू. बीबीसी जर तंत्रज्ञान जी विकसित केली ती गावापर्यंत तशी पाठ करू. तर अशा दिवसात तुम्हाला कुणाला वाटत असेल याच्यामध्ये सहभागी व्हावं तर तुम्ही सुशिलीच्याबरोबर टाईप करून करू शकता आणि चांगलं काम आपल्याला एक उभं करता येईल. म्हणजे मला आत्ता आम्ही 25 गावसभा दत्त केलं याच्या पुढच्या काळामध्ये मी चळवळ म्हणूनच वाढवतो की जेणेकरून आपल्याला समृद्ध भारत होणार आहे. तो भारत मोठा कधी होणार, महासत्ता किती होणार, गावं मोठी झाली तर होणार. त्याच्यामध्ये मी माझा खरीचा वाटवण्यासाठी प्रयत्न करतो की ते वेगळं काम करायला प्रयत्न करतो. त्याचबरोबर बाकीची बऱ्याच गोष्टी मी करतोय. मला तुम्हाला बुकलेट ॲपविषयी सांगितलं. वाचण्याची आवड कमी होत चालली आहे, वाचायला वेळ नाही. आमच्या कामचं डिग्रीचा अमृतशी म्हणून आहे चार्टर्ड अकाउंटंट. नॉर्मली आपण 1 मिनिटामध्ये 200 शब्द वाचतो, अमृत 1200 शब्द वाचतो.
एका मिनिटामध्ये आणि पुस्तक वाचून त्याची समरी तयार करतो आणि समरी तयार करून आता मी ते ॲप डेव्हलप केले बीव्हीजी बुकलेट नावाने. तुम्ही बुकलेट म्हणून जर गुगलवरती सर्च केलं तर फ्री ऑफ कॉस्ट ॲप आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पुस्तकाची म्हणजे चाणक्य नीती आहे, पर्सनल एम बी आहे, 500 पुस्तक आहेत आमची, त्याची आम्ही समरी तयार केल्या आणि समरी ऑडिओ फॉर्ममध्ये पण दिली. पुस्तक वाचून दाखवणारी ॲप बरीच आहे पण ते अख्खं पुस्तक ऐकायला तुम्हाला 6 तास लागतात. इथं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ती अख्खी समरी ऐकायला मिळते. तर ते देखील माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही जर मला त्यांची सगळ्यांची जरी ॲप डाउनलोड केले असे नंबर दिले तुम्ही 500 पुस्तकं त्यांना व्हॉट्सअपमध्ये पाठवू शकते. तर तुम्हाला सगळ्यांना घर बसले सगळ्यांनी मॉर्निंगमध्ये जाताना तुमचं एक अख्खं पुस्तक वाचलं. चाणक्यनीती 5 वर्षांमध्ये लिहिले चाणक्यनीती आजही तंतोतंत लागू पडतं आणि ती खूप सुंदर आहे. अशा पद्धतीत खूप काही चांगलं करता येऊ शकेल. सो गायकवाडजींशी तुम्ही जेव्हा बोला तेव्हा त्यांच्यातनं असे उत्स्फूर्तपणे अशा आयडियाज बाहेर येतात आणि ऑल दीज आयडियाज आर रिअलिस्टिक, यस डनिंग अँड दे आर ऑल डुएबल. त्यामुळे खरोखर याचं अप्रूप वाटतं. त्यामुळे ह्यांच्याबरोबर जेवढं बसेल आपण बसू तेवढं आपलं ज्ञानात भर पडेल. तर वी वुड हॅव कंटिन्यू दिस पण आता 10 मिनिटं झालेली आहे. एकच शेवट काल सांगून राहिलं 5 वर्षापूर्वी माझं रश्मी मनसिनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत आय आय टी वरती. आय आय टीच्या आय आय अहमदाबाद सोडण्यासाठी त्याने स्टेन हिस्ट्री पुस्तक लिहिली आहेत आणि नंतर त्याने एक पुस्तक काढलं कनेक्ट डॉट्स नॉन इंडियन जे बिझनेसमध्ये सक्सेसफुल झाले. आणि 5 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने कोणाला भेटलो नाही पण त्याने तो 10वीच्या इंग्लिश पुस्तकामध्ये माझ्यावरती आणि बीव्हीजीवरती धडा म्हणून टाकला आहे आणि महाराष्ट्रात बसून 1 लाख मिळेल आता शिकतात. आणि जेव्हा धडा आला त्या सरांनी मला एकदा बोलवलं आणि मला विचारलं की हंडू तुझं वय किती असेल 40 वर्ष. सर म्हटले माझं 70 तुम्ही महा त्यांना वाटलं म्हणून त्यांनी धडा घेतलाय माझा आणि तो दाखवत आहे लोकांना स्फूर्ती मिळण्यासाठी. चालेल. आणि दिस इज अ व्हेरी एक चांगला उपक्रम आहे की ऐतिहासिक माणसं त्यांच्यावर आपण धडे बघतो धडे शिकतो परंतु रिअल लाईफमध्ये जे हिस्ट्री घडत आहे त्यांच्याबद्दल शिकणं हे खरोखर आमचं भाग्य आहे. किंवा ते 10वीमध्ये जे लोक आहेत त्यांचं भाग्य आहे. शिवाजी महाराजांबद्दल भरपूर शिकतो, जय महाराज जय शिवाजी सगळं करतो परंतु व्हॉट यू डू इन रिअल लाईफ अँड हाऊ डिफरन्स यू मेक इन अ कॉमन मॅन एस्पेशली फार्मर्स ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तिथे आपल्याला कॉन्ट्रीब्युशनची खरी गरज आहे. तर त्याबद्दल तुमचं खरोखर आभार आहोत. आमचे लंडन मराठी सगळं तुम्ही इथे आला ही इज आवर मेजर स्पॉन्सर एज वेल. फक्त पैशानेच नाही परंतु विचाराने, आयडियाजने आणि समथिंग विच वी कॅन ॲक्च्युली टेक अँड इम्प्लिमेंट फ्रॉम डे वन. आणि शेतकऱ्यांबद्दल जे त्यांनी अतिशय सुरेख सांगितलं आहे त्याचा सगळा डेटा इथे आहे. इट्स नॉट थिअरॉटिकल, इट इज प्रॅक्टिकल त्यांनी दाखवलेलं आहे. तंत्रज्ञान अतिशय सुरेख त्यांनी डेव्हलप केलं आहे. आणि हा जो कन्सेप्ट आहे आपलं गाव दत्तक घेणं, आपलं म्हणजे तुम्हाला जे गाव आवडतं ते, तर कॉस्ट इज व्हेरी व्हेरी छोटी कॉस्ट आहे 20,000 इफ यू कन्व्हर्टेड इन टू पाउंड्स. तर आज मी इथे ते अनाऊन्स करू इच्छितो की तुमचा हा जो उपक्रम आहे तर आय वुड बी द फर्स्ट वन टू टेक वन ऑफ माय गावस ॲज दत्तक. तर माझ्या आईचं गाव आहे बारड म्हणून तर मी आज इथे जाहीर करू इच्छितो की ते गाव मी दत्तक घेतो. थँक्यू. तिरुपतीला जायचं आहे, शिर्डीला जायचं आहे, सिद्धिविनायकला जायचं आहे. भारतातील बहुतेक देवळामध्ये बीव्हीजी आहे महत्त्वाचे. सोमनाथ आहे, द्वारका आहे, उज्जैन आहे. तुम्ही कधीही सांगा आला तर तुम्ही फक्त सोय चांगली करते. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सॉरी 2 मिनिटं मी थोडंसं हे झालं पण 3 मिनिटाची क्लिप बघूया आणि देऊन आपण पुढचा कार्यक्रम. 25 वर्ष आम्हाला बीव्हीजी रत्न झाली आणि भारत विकासाचं पाठ घेतला मी कॉलेजमध्ये असताना सेकंड इयर इंजिनिअरला. 92 साली भारत विकास प्रतिष्ठान रजिस्टर झालं. त्याच्या 25 वर्षात आम्ही 22 मेला पर्यंत कार्यक्रम केलं. त्याला नाशिककर साहेब होते, संदीप वासनेकर साहेब आले होते, असे गडकरी साहेब होते. गडकरी साहेबांनी आदरणीय पंतप्रधानांची मीटिंग येत नाही म्हणून सांगितलं आणि आमच्या प्रोग्रामला आले आणि ती क्लिप थोडक्यात आहे ती दाखवतो. हां
ती क्लिप सॉर्टआउट होईपर्यंत असंच गप्पा मारूया आपण. आता तुम्ही आहात इथे सगळेजण तिकडे बघताय, तर तुमचं इथे किती दिवस वास्तव्य आहे आणि बरेच लोकांना तुमच्याशी गप्पा मारायची इच्छा असेल आणि तुम्ही जे जसं जसं बाहेर जा तेव्हा हे सगळ्यांना तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, तर किती दिवस तुम्ही आहात इथे? मी परवा कॅनडा जाणार आहे. भारताबाहेर 6 देशात होता मी काम चालू केले. कॅनडात संधी होतं आणि काम मला इथे भेटलेले बरेच लोक भेटले. डॉक्टर आहेत लंडनमध्ये, तिला आम्ही इमर्जन्सी मेडिकलमध्ये पदार्पण करू इच्छित होतो. सगळ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लागणार आहे. तुमच्याकडे मी येणारच आहे. बऱ्याच जणांनी भक्ती क्लिप काढली, तुमच्याकडनं बाकीच्या जे क्लिप आणि लंडनमध्ये हॉस्पिटल सेगमेंट आणि याच्यामध्ये हेल्थकेअरमध्ये काम करायची इच्छा आहे. आता ते चालू करू. नक्की नक्की, आपल्याकडे भरपूर डॉक्टर्स आहेत आणि आपण त्याचे नक्कीच बोलू. आणि
अफोर्डेबल स्कीम चालू करतोय. 6 लाखात घर, 8 लाखात घर, 12 लाखात घर ही 10 हजारांची स्कीम आम्ही लॉन्च केली आहे. म्हणजे ऍक्च्युअली इथं बसल्याची तशी गरज नाही, पण तुमच्या घराची काम करणारी माणसं असतील अशी त्यांची गरज आहे. आणि चांगलं घर 10 हजारांची स्कीम आम्ही लॉन्च केली, तर त्या दिवसापर्यंत काम करते. थँक्यू थँक्यू.